यानंतर एक ब्रेकिंग न्यूज आहे. दसरा मेळाव्यातून पडळकरांनी शरद पवारांवर टीका केली. शरद पवारांबद्दल बोलताना पडळकरांची जीभ घसरली. जागर यात्रेमध्ये काहींनी विष पेरायला सुरुवात केल्याचं पडळकरांनी म्हटलेलं आहे. दसरा मेळाव्यामध्ये पडळकर बोलत होते आणि यावेळेला त्यांनी शरद पवारांवर टीका केली. ही टीका करताना त्यांची जीभ घसरली. जागर यात्रेमध्ये काहींनी विष पेरायला सुरुवात केल्याचा घणाघात पडळकरांनी केला. मराठा समाजाला पहिल्यांदा विरोध केला हा लबाड लांडग्यानं पहिल्यांदा विरोध केला. मित्रांनो, आता तुम्ही बघितलं मागच्या 2-3 महिन्यापूर्वी त्यांचा पुतण्या पार्टीतन फुटला की नाही. आता त्याचा पुतण्या पार्टीतन फुटला यामध्ये दुसऱ्याचा काय दोष आहे हे सगळेजण छगन भुजबळांच्या विरोधामध्ये शिवाशाप द्यायला लागलेत. बघितलं तुम्ही मीडियामध्ये फुटला याचा पुतण्या आणि लागले कुणाच्या माग छगन भुजबळांच्या. का? हा माळी समाजाचा माणूस आहे, गरीब समाजातला माणूस आहे, तर ह्यांच्या पाठीमागे लागायचं. तर आपण बघितलेलं आहे पडळकरांनी दसरा मेळाव्यामध्ये बोलताना टीका केली आहे शरद पवार यांच्यावर आणि त्यानंतर त्यांची जीभ घसरल्याचं पाहायला मिळत आहे. दरम्यान यांचा पुतण्या फुटला पण हे मागे लागलेले आहे छगन भुजबळ यांचे, कारण ते तो गरीब माणूस आहे आणि एका विशिष्ट समाजातून येतो, त्यामुळेच त्यांच्या मागे लागल्याची टीका या ठिकाणी पडळकरांनी केलेली आहे. तर गोपीचंद पडळकर यांनी पुन्हा एकदा पवार कुटुंबियांवर टीका केल्याचं पाहायला मिळत आहे. दसरा मेळाव्यामध्ये ते बोलत होते. जागर यात्रेमध्ये काहींनी विष पेरायला सुरुवात केल्याचं ते म्हणत आहेत आणि पवारांबद्दल बोलताना पडळकरांची जीभ घसरली आहे. तर पुतण्या फुटलेला आहे पण हे मागे लागलेले आहे छगन भुजबळ यांच्या, असाही घणाघात त्यांनी केला आहे. तर आपला पुतण्या फुटलेला असताना सुद्धा एका गरीब समाजातून येणाऱ्या, एका विशिष्ट समाजातून येणाऱ्या नेत्याच्या मागे हे सर्व सण लागलेत, असा घणाघात सुद्धा गोपीचंद पडळकर यांनी केला आहे. दरम्यान काही दिवसांपूर्वीच गोपीचंद पडळकर यांनी खालच्या भाषेमध्ये टीका केलेली होती आणि त्यानंतर आता पुन्हा बोलताना त्यांची जीभ घसरली. आणि यावर प्रतिक्रिया देण्यासाठी विद्या चव्हाण शरद पवार गटाच्या नेत्या आपल्या सोबत जोडल्या गेल्या आहेत. विद्याताई, आपण बघतोय पडळकरांनी पुन्हा एकदा पवारांवर टीका केलेली आहे आणि यावेळी वेळेला त्यांची जीभ घसरली, तुमची काय प्रतिक्रिया? नाही, फक्त पडळकर जो आहे त्याला माहिती आहे की आपण पवार साहेबांवर टीका केली कीच आपल्याला प्रसिद्धी मिळते, नाहीतर हा चोर आणि उंडगा आहे. कोण आहे? चोर आणि उंडगा आहे. आणि धनगरांना आरक्षण देऊ शकत नाही, त्यामुळे उल्लू बनव फक्त उल्लू बनवू शकतो आणि ते उल्लू बनवण्याचं काम फक्त हा करतोय. आणि खरं दिल्लीचे जे कोल्हे आणि लांडगे आहे, दिल्लीचे आणि जे कोल्हे आणि लांडगे आहेत त्यांच्याकडे जाऊन बोलून कोणाची हिंमत नाही आहे. 50% आरक्षणाची मर्यादा ही संसदेत उठवायला पाहिजे. पण या लांडग्याची उडी, हा जो उंडगा चोर आहे याची उडी, जशी सरड्याची उडी कशी कुंपणापर्यंत अशी असते, तशी या पडळकराची उडी फक्त बारामतीपर्यंत आहे. त्यामुळे बारामतीवरती टीका केली, पवारसाहेबांवर टीका केली की लगेच प्रसिद्धी मिळते. याला विचारा ना, मंडल आयोगाने ओबीसींना आरक्षण दिलं, त्याचा विरोध भाजपने केला होता की नाही? आज धनगर समाजाला जर आरक्षण द्यायचं आहे तर हा जो भुरटा चोर आहे, उंडगा आहे, याने जाव आणि दिल्लीला तोंड उघडावा ना. काय याला भेट मिळत नाही? भेट मिळत नसेल तर फडणवीसांना घेऊन जावं, बावनकुळ्यांना घेऊन जावं, मुख्यमंत्र्यांना घेऊन जावं आणि सांगावं की संसदेमध्ये 50% मर्यादा वाढून द्या, मेजॉरिटी आपली. पण हा याची उडी फक्त बारामतीपर्यंत आहे. हा सरडा फक्त रंग बदलतो आणि धनगरांना उल्लू बनवण्याचं काम करतो. त्यामुळे मला चॅनलला एकच रिक्वेस्ट करायची आहे, तो पडळकर असेल आणि तो दुसरा कोण आणखीन जे काय आहे फालतू लोक, या चोर आणि उंडग्यांच्या प्रतिक्रिया दाखवून आपल्या चॅनलचा बहुमूल्य वेळ आपण दाखवूया नको. निश्चितच विद्याताई, तुमचं जे म्हणणं आहे ते आपल्या प्रेक्षकांपर्यंत पोहोचलेलं आहे. दरम्यान धन्यवाद तुम्ही दिल्या या प्रतिक्रियेसाठी. तर पडळकरांनी दिल्लीमध्ये जाऊन जी मर्यादा आहे ती उठवण्यासाठी प्रयत्न करावे असा सल्ला या ठिकाणी विद्या चव्हाण यांनी दिलेला आहे. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.